देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 106व्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन रविवारी उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चाकडून भाजपा मध्यवर्ती कार्यालयात तसेच माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा चांगला प्रभाव दिसत होता. त्यांच्या भाषणातून मार्गदर्शन तसेच विविध विषयांची आणि प्रकल्पांची माहिती झाली. यावेळी भाजपा मध्यवर्ती कार्यालय येथे भाजप तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ, उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेश गायकर, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, अनिल ढवळे, प्रसाद म्हात्रे, सोशल मीडिया सेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते, सहसंयोजक सूरज भोईर, प्रशांत मानकामे, सूरज जितेकर, श्वेता म्हात्रे, शैला दीक्षित, सपना पाटील आणि माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे माजी नगरसेवक तथा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, शहर सरचिटणीस रुपेश नागवेकर, राजा चव्हाण, महेश सरदेसाई, अनिकेत जाधव, केतन खुटले, विजय डिसोजा, विनीत मडवी, काटकर काका, सागर मंगवानी, सनी बेद यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.